सहाव्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज कार्यार्थानं शेडबाबांची जयंती आणि या निमित्तानं मान्यवर मंडळी उपस्थित राहिले, त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर स्वर्गीय निवृत्त शेख शेडकर शेडबाबा त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी दत्तात्रय वृत्त आबा काळे असतील, नारायण शेठ पानसरे असतील, दत्तात्रय साबाजी लेंडे असतील, त्याचबरोबर शंकरराव पिंगळे असतील, शिवाजीराव काळे असतील, या सगळ्या सहकार्याला घेऊन खरं तर या कार्यक्रमाची निर्मिती केली. आणि त्यांच्या आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. मी आपला सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस प्रथमतः अभिवादन करतो आणि तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की सभेला थोडासा नाना उशीर झाला. खरं तर शेतकऱ्यांचा सन्मान करणं आपल्याला क्रमपात्र आहे. खरं तर वर्षभर त्या ठिकाणी ते कष्ट करतात. दलित हंगाम तेवीस चोवीसच्या मध्ये आपण 10,23,425 मेट्रिक टन ऊसाचं डेव्हलप केलं आहे आणि 11,50,000 साखर पत्याचं उत्पादन करून सरासरी 11.63% इतका आपल्याला साखरेचा उतारा मिळाला. सव्वीस निर्मिती प्रकल्पातून 4,12,65,000 युनिट आपण आर्थिक सालामध्ये निर्यात केली आणि डिस्टिलरी प्रकल्पातून 95,17,839 लिटर रेक्टिफाईड स्पिरिट ची निर्मिती केली. 70,79,000 लिटर इथेनॉलचा ऑइल कंपन्यांना आपण पुरवठा केला. गळीत हंगाम 23-24 मध्ये 9,434 हेक्टर ऊस क्षेत्रामधून 10,23,495 मेट्रिक टनाचं मागच्या सीझनमध्ये यशस्वीरित्या कारखान्याने या ठिकाणी गाळप केलेलं आहे. चालू गळीत हंगामामध्ये 24 आणि 25 मध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 10,744 हेक्टर ऊसाची नोंद झालेली आणि त्या माध्यमातून साधारण 10.5 ते 11 लाख ऊसाचं गाळप करायचं उद्दिष्ट विन्नर कारखान्याने आणि संचालन मंडळाने या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी 2024 मध्ये ज्या तोडणी यंत्रणा सज्ज करायला लागतील ती तोडणी यंत्रणा आपण चांगल्या पद्धतीने सज्ज केलेली आहे.